मराठा आरक्षणची संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाज बांधवांनी बंदची हाक दिल्यानंतर सारखणी येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकान पूर्णपणे बंद ठेवली आहेत. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील सारखणी येथे मराठा आरक्षणची संपूर्ण महाराष्ट्रात सकल मराठा समाज बांधवांनी बंदची हाक दिल्यानंतर सारखणी येथील सर्व व्यापाऱ्यांनी आपले दुकान पूर्णपणे बंद ठेवली आहेत. त्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. सर्व मराठा बांधव रस्त्यावर उतरला होता. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 27 जुलै रोजी सारखणी व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्व वाहतूक बंद होती. मराठा समाजाच्या युवकांनी बंद ठेवून आपला रोष व्यक्त केला आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जवाहरलाल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्रिशूल पाटील, सुरज पवार, रोशन चव्हाण यासह इतर जण उपस्थित होते. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंदगेट पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. महत्वाची बाब ही म्हणजे मराठा समाज हा महाराष्ट्रात बहुसंख्य असून सुद्धा तो आपल्या हक्काचं न्यायाचं जो मागणं आहे तो म्हणजे आरक्षणाचं हा अतिशय शांततेत मागत आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात 4-5 वर्षामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेर सुद्धा हे 58 मोर्चे मराठा बांधवांनी हे शांततेत काढलेले आहे. परंतु सरकारचा असा रोष आहे की या आधीची जी गव्हर्नमेंट होतं तेव्हा तुम्ही मोर्चे का काढले नाही, आजच तुम्ही मोर्चे का काढत आहे. यावर मी एकच सांगू इच्छितो की सरकार बनेपर्यंत हे कोणत्या तरी पक्षाचं असतं, परंतु सरकार बनल्याच्या नंतर हे समाजाचं असतं, हे राष्ट्राचं असतं, हे त्या राज्याचं असतं. राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणत्या जाती धर्माचा आहे हे महत्वाचा मुद्दा नाहीये. आमचं मागणं एवढंच आहे की मराठा समाज हा आज स्थितीमध्ये आरक्षणाच्या योग्य आहे आणि आरक्षण मागतोय, म्हणून आरक्षण शांततेत मागतोय. त्याला उद्रेक करण्याची त्याची जी भावना आहे ती उद्रेक होऊ नये, त्याच्या भावनेचा उद्रेक होऊ नये आणि जो शांततेचा भंग त्याच्या हातून होऊ नये ही वाट गव्हर्नमेंटने पाहू नये. जोपर्यंत तो शांततेत मागतोय आणि गेली महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची ही परंपरा जी आहे ती संतांची परंपरा आहे. या महाराष्ट्राला संत महात्म्याचं हे आलं काय म्हणू आपण त्याला एक आलय लाभलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा मराठी माणूस हा प्रत्येक शांतता प्रेमी आहे आणि तो शांततेने मागतोय आणि मराठा समाज सुद्धा शांततेने त्याच्या हक्काची जी डिमांड आहे की आम्हाला आरक्षण हवं आहे ते शांततेत हवं आहे. आम्हाला म्हणजे हे शांततेची जी भावना आहे ते उद्रेकामध्ये त्याचा हे होऊ नये, तोपर्यंत गव्हर्नमेंटनी वाट पाहू नये. जो काही पर्याय यावर अवलंबता येईल आणि हे करता येईल ते हे करून पर्याय अवलंबून सर्वप्रथम जय जिजाऊ. आज आम्ही सारखणी येथे आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जे काही आमच्या मागण्या आहे, सर्वात प्रथम मागणी आमची मराठा आरक्षणाची आहे आणि मराठा आरक्षण तात्काळ या गव्हर्नमेंटने द्यावं अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही आज इथे रस्ता रोको केला, त्यासोबतच पूर्ण मार्केट इथं बंद राहिलेलं आहे आणि सगळे मार्केटवाले सगळे आज पूर्ण महाराष्ट्र या मराठा आरक्षणाच्या समर्थनात उभा आहे. असं असताना देखील जाणीवपूर्वक जर मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय जो असेल तो जर अडवण्यात येत असेल तर हे मराठा समाज कधी सहन करणार नाही. आजपर्यंत 58 मुकमोर्चे काढून सुद्धा आणि सर्व शांततेत शिस्ततेत आणि गिनीज बुकमध्ये आमच्या मोर्चांची नोंद झाली, परंतु या काही सरकारला ही गोष्ट काही लक्षात नाही आली. तरी आता इथून पुढे मराठ्यांच्या शांततेचा संयम पाहू नका, अन्यथा उद्रेक होईल महाराष्ट्रात, असं मी माननीय मुख्यमंत्र्यांना इथून आवाहन करतो. तशीच त्यांना विनंती करतो, कारण की आजपर्यंत 25 वर्षापासून सलग आमची ही मागणी आहे आणि प्रत्येक सरकार येतं आणि जातं पण कुणीही या गोष्टीला महत्त्व दिलेलं नाही. पण आता इथून पुढं मराठा समाज आरक्षण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही अशी मी आमच्या आंदोलकाच्या वतीने एक माहिती तुम्हाला देतो. धन्यवाद. शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी महसूल विभागातर्फे तलाठी सिद्धी बाबर, तलाठी सज्जा दहेली सारखणी,
आज सारखणी येथे मराठा समाजातर्फे जे आयडेंटिटी कार्ड मराठा समाजाचे आरक्षण मिळावं म्हणून इथे जो बंद पुकारण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने मराठा समाजाच्या वतीने दिल्यात आलेले जे निवेदन आहे ते स्वीकार मी आज स्वीकारित आहे. त्यांनी केलेल्या मागणी संदर्भात सदर निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्या मागण्या त्यांनी आम्हाला या निवेदनात दिले आहेत. या निवेदनाच्या अनुषंगाने सदर कारवाई असतो. सदर त्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदय नांदेड, तसेच उपविभागाधिकारी किनवट व माननीय तहसीलदार साहेब यांना हे निवेदन देण्यात येईल. C24 तासाठी मजहर शेख, नांदेड. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.